होते वडवली वर्सेस मांडा आणि पहिल्याच बॉलवर अशोकच्या बॅटमधून आला एक दमदार प्रहार बॉल सीमा पार पाटील इज बॅक फॉर द विकेट गती परिवर्तन केलं ऑन साइडला स्लॉक करायचा होता बॉलर मात्र पाहत राहिला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजन मधून पुढे येईल बॉल अर्कीची फिरक घेतोय आणि बॉल जाईल फाईन लेग रिजन पर्यंत पोहोचतो तोपर्यंत तीन धावा पूर्ण करण्याची संधी मिळते धावा वाचवण्यासाठी तैनात केले गेलेत आपटी देण्याचा प्रयत्न बॉलला केला स्लॅश पाठवला बॅकवर्ड पॉइंटला 200 दशक त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी प्रयत्न करत काय वाद आहे दर्जेदार शतकाचा मार बसलाय पहिल्या सामन्यात सुद्धा तेच घडलं पण तरी देखील ऋतिकने ती जबाबदारी स्वीकारले पण ही जबाबदारी स्वीकारताना मात्र शॉर्ट ऑफ लेन बॉल हाताळला गेला पुल करताना बॉलला पाठवलाय एक चर्चा आपण करूया या बॉल नंतर यावेळी शरीरला थोडासा बॅकफुटला घेऊन जाऊन बॉलला केलाय स्लाइस पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी अवेलेबल आहे दोन फलंदाज एका साइडला एकाला परतावा लागेल आणि चिट्टू जातोय खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑनला क्लिअर करताना बॉल जातोय ऑडियन्स स्टँडच्या पलीकडे सहा धावांसाठी उत्तुंग षटकार अशोक दिंडा इज ऑन फायर ची झालेली आहे 26 धावा 26 यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न जरूर झाला तर सुरुवातीला पण त्यानंतर बॉलची रेंज ओळखली आणि सरळ रेषेत खेळून काढलाय मिडॉनला दरम्यान इतक्या कमी प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला दंड बसू शकेल फुल टॉस बॉल आहे ड्राईव्ह करायचा तो स्क्वेअर ड्राईव्ह केलाय बॉलला पाठवलाय पॉइंट रिजन मध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी अवेलेबल आहे ट्रॉफी 2022 आपण पाहणार आहोत 10, 11, 12, 13 ऑगस्ट या चार दिवसांमध्ये ती स्पर्धा खेळली जाणार आहे दरम्यान चांगली रनमिटी विकेट दोन धाव पुन्हा एकदा क्या बात आहे बोलत या शुभम ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ऑन साइड ला टर्न करताना बॉल उडवलाय मिड विकेट एरिया मध्ये दोन क्षेत्र बॉल लावण्यासाठी पुढे येतात एखाद्या वेळेला दोन धावे बदलायचं होतं चिंटूची तयारी नव्हती पण मात्र शेवटच्या खेळाला ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला एक्स्ट्रा कवर क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून बॉल सीमा पार गोळीच्या वेगाने चार धावात चौकार काय क्लासिकल बॅटिंग आहे अशोक दिंडाची जबरदस्त बॅटिंग अशोकांचा पाहायला मिळालाय धावसंख्या 38 यावेळेस पुन्हा एकदा स्लॅश केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल खाली जरूर आला होता पण शेवटच्या क्षणाला मात्र कुठेतरी शरीराचं संतुलन राखू शकला नाही 37 या आकड्यावर आणि 37 मध्ये अजून सहा जोडा 43 धावांवर खेळतात अशोक दिंडा तीन षटकाचा संपतोय खेळ तीन षटका समाप्तीनंतर भूमी 11 मांडा या संघाची धावसंख्या झाली एक गडी बाद 47 धावा 47 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट टीम भूमी 11 मांडा देखील डावलून चालणार नाही राऊंड विकेट आले आणि त्या बॉलला मात्र लॉंग ऑफ क्लिअर करताना उडवलंय या मैदानाच्या आर पार सीमा पार दमदार डोंबिवली ब्लास्ट षटकार आणि आता सहा धावांची वाढ 50 up for भूमी 11 मांडा धावसंख्या 54 झालेली आहे आणि आता 49 धावांवर खेळत आहेत अशोक दिंडा